ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री सरस्वत्यै नमः, ओम श्री गुरुभ्यो नमः। सदा आरंभां शंकराचार्य प्रथमां मदा पर्यन्तां वंदे गुरु परंपरां श्रुति स्मृति पुराणानां आलयं करुणालयं नमामि पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं वातायणं सूत्र भागवतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं अखंडं सच्चिदानंदं अवांग मनसगोचरं आत्मानमखिलाधारं आश्रये भीष्टसिद्धये अर्थतोऽप्यद्वयानन्दान् अतीतद्वैतभानतः गुरुनाराध्य वेदांत सारं वक्षे यथा मति। प्रियो, कालपासून आपण ज्या विषयाची सुरुवात केली आहे त्याचं नाव आहे विशेष अध्यारूप। सामान्य अध्यारूप आपण पाहिलेला आहे। आता इथे अनेक तत्वज्ञानी लोक आहेत, त्यांनी स्वतःबद्दल किंवा जगाबद्दल काय मत दिलेलं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, त्याचं वर्णन आहे इथे, आणि त्याला विशेष अध्यारोप इथे म्हटलेला आहे। तत्वज्ञानाला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी म्हणतात, आणखीन हिंदीमध्ये दर्शन म्हणतात, दर्शनशास्त्र। काल आपण थोडी प्रस्तावना बघितली होती, फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान दर्शन याचा अर्थ आहे की मी काय समजलंय, माझं जे मत आहे जगाबद्दल स्वतःबद्दल ते जेव्हा मी सांगतो आणि त्याचं एक शास्त्र मी बनवतो त्यालाच म्हणतो आपण फिलॉसॉफी किंवा दर्शनशास्त्र। दर्शन शब्दाचा तसा अर्थ असतो पाहणे, पण पाहणे म्हणजे समजणे। तसं आपण म्हणतो आपल्या रोजच्या बोलण्यात असं वाक्य आपण म्हणतो की अशी परिस्थिती आहे, तुम्ही या परिस्थितीला कोणत्या दृष्टीने पाहता। आता पाहता म्हणजे तुम्ही काय तुमचं मत आहे, तुम्ही पाहता म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहत, बुद्धीने किंवा विचाराने या परिस्थितीला काय समजता, म्हणजे काय तुम्हाला वाटतं। तर पाहणे म्हणजे समजणे। तर आता इथे पहा, भगवंतानी आपल्याला ही बुद्धी दिली आहे, जिज्ञासा नेहमीच असते, मी कोण, हे जग काय, सुख दुःख का, जन्म मरण काय, मी कोण, तर हे सगळे मुद्दे त्या दर्शनशास्त्र किंवा फिलॉसॉफीमध्ये असतात। कारण जे चार मुद्दे असतात त्याच्यावर तत्वज्ञान आधारित असत। जर तत्वज्ञान आपण म्हणत आहोत तर त्याच्यामध्ये हे चार विषय किंवा चार मुद्दे मांडले पाहिजे। पहिल्या मुद्द्याला किंवा विषयाला म्हणतात प्रमाण। प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन। तुमचं जर मत असं आहे की ईश्वर असा आहे, देव असा आहे, असं तुमचं सांगणं आहे किंवा म्हणणं आहे, तर मग समोरचा माणूस विचारेल की पुरावा काय, प्रमाण काय, ज्ञानाचं साधन काय, कोणाच्या आधारे, कोणत्या साधनेच्या द्वारे तुम्ही हे पाहिलं। सो व्हाट आर द मीन्स ऑफ नॉलेज, त्याला म्हणतात प्रमाण।
आणि ज्ञान जे आपल्याला मिळतं त्याला म्हणतात प्रमा, खरं ज्ञान. तर प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन आणि प्रमा म्हणजे ज्ञान. तर कोणची प्रमा उत्पन्न होते म्हणजे जाणीव त्याला आपण म्हणू शकतो, समज म्हणू शकतो, तर त्यासाठी एक प्रमाण पाहिजे. माझ्या कानापर्यंत शब्द येतात आणि मग शब्दाचा अर्थ मी जाणतो. तर कर्णेंद्रिय काय आहे? साधन, प्रमाण आहे. आणि मग मनामध्ये एक अर्थ स्फुरित होतो की अच्छा असं हे बोलत आहे, असं हे म्हणत आहे, त्याला आपण म्हणू प्रमाण. तर तत्वज्ञानामध्ये पहिला मुद्दा हा आहे की तुमचं जे मत आहे, तुमचं जे सांगणं आहे, त्याचं प्रमाण काय, त्याला म्हणतात प्रमाण मीमांसा किंवा प्रमाण विचार. दुसरा जो मुद्दा आहे त्याला म्हणतात तत्व मीमांसा, म्हणजे तुमच्या या तत्वज्ञानाप्रमाणे खरं काय आहे, तत्व म्हणजे खरी वस्तू कोणची आहे, सत्य काय आहे हे सांगा. तत्वाचं ते निरूपण करतात. आता वेगवेगळे तत्वज्ञानी लोक वेगवेगळं तत्व सांगतात की आमच्या मताप्रमाणे हे तत्व, त्या तत्वामध्ये चुकीचं तुम्ही सांगितलंय, तर ते तत्व होऊ शकत नाही. तर तत्व मीमांसा, तुमच्या तत्वज्ञानामध्ये सत्य काय. तिसरा जो मुद्दा असतो त्याला म्हणतात सृष्टी मीमांसा, म्हणजे जगाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, जगाची रचना कशी झाली, जगाची उत्पत्ती कशी झाली, जगामध्ये हे वैविध्य नानात्व ज्याला म्हणतो, अनेकता कशामुळे आहे, तर जगाची मीमांसा, विश्लेषण, निरूपण ते सुद्धा करावं लागतं. जर तत्वज्ञान तुम्ही सांगत आहात तर तत्वज्ञानामध्ये फक्त देवाबद्दलच किंवा माझ्याबद्दलच सांगायचं नाहीये, तर या जगामध्ये मी राहत आहे, जग हा मोठा विषय आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष मी करू नाही शकत, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल. जगाची व्याख्या त्याला म्हणतात विवेचन. तर सृष्टी मीमांसा. आणि चौथा फार महत्वाचा मुद्दा आहे, तो सगळ्या तत्वज्ञानामध्ये सांगितला जातो, त्याला म्हणतात आचार मीमांसा, साधन मीमांसा, साधना, आचरण. म्हणजे जर तुमच्या मताप्रमाणे तत्व हे आहे, जग असं आहे, तर आता काय तुम्ही केलं पाहिजे? तुम्ही तप केलं म्हणजे तपश्चर्या केली पाहिजे की भजन केलं पाहिजे की सेवा केली पाहिजे? समोरचा माणूस विचारेल की तत्व जर हे आहे, सत्य आहे, तर सत्यापर्यंत जर मला पोहोचायचं असेल तर आता मी काय केलं पाहिजे सांगा. तर त्याला म्हणतात साधन मीमांसा. जसं आता वेदांतामध्ये आपण काय म्हणतो, श्रवण मनन निधिध्यासन हे तुम्ही करा. आता जैन दर्शनामध्ये काय म्हटलेलं आहे, तो म्हणे अहिंसा, जैन तत्वज्ञान. कुठे म्हटलेलं आहे तपश्चर्या, तपश्चर्याने तुम्ही तुम्हाला मोक्ष मिळेल. तर याप्रमाणे सगळ्या तत्वज्ञानामध्ये काही ना काही साधना सांगितली. तर असे हे चार मुद्दे आहेत. आता इथे सुरुवात होत आहे चारवा तत्वज्ञानाने. आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे की हे जेवढे तत्वज्ञान आहे यांचं खंडन कधीच होत नाही, फक्त संक्रमण होतं. संक्रमण म्हणजे एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर आपण जातो. आणखीन मी सांगेन त्याबद्दल. तर समाजामध्ये आजही चारवाक तत्वज्ञान आहे, अनेक लोक आहेत त्यालाच ते मानतात. तर आता इथे चारवाक तत्वज्ञानाचं एक मुद्दा घेतलाय की
त्या तत्वज्ञानाप्रमाणे मी कोण, आत्म्याबद्दल त्यांची काय संकल्पना आहे. आता मी सांगितलं तत्व मीमांसा, तर तत्व जर आत्मा आहे तर आत्म्याचं स्वरूप काय आहे. आणखीन जर तुम्ही काही आत्म्याबद्दल सांगत आहात तर त्याचा आधार काय, प्रमाण काय. चारवाक तत्वज्ञानामध्ये आपल्याला विचारावं लागेल कोणत्या प्रमाणाच्या आधारे तुम्ही आत्म्याचं वर्णन करत आहात. तर तिथे ते सांगतील हा आमच्याकडे एक प्रमाण आहे. आता पाहे चारवाक तत्वज्ञान आहे, जरा थोडं सविस्तर आपण चर्चा करू, कारण पहा आपल्याकडे भरपूर वेळ आहे सध्या. ध्यान यज्ञामध्ये हे सगळे विषय जास्त हे सविस्तर त्याची चर्चा करू शकत नाही, 7 दिवसात सगळं संपवावं लागतं, थोडक्यात सांगावं लागतं. तर आपल्याकडे थोडा वेळ आहे तर जरा चिंतन करू एक एक तत्वज्ञान. आणि फारच इंटरेस्टिंग आहे, फार गमतीदार आहे, म्हणजे आपण जेव्हा हे वाचू तेव्हा आपल्याला फारच असं वाटेल अरे वा याबद्दल तर कधी विचार केलाच नाही, असा तर विचार कधी केलाच नाही. जगामध्ये किती प्रकारे लोकांनी एकाच वस्तूवर चिंतन केलेलं आहे हे पाहून एकदम एक आश्चर्य वाटेल. तर चारवाक दर्शन किंवा चारवाक तत्वज्ञान याचे आचार्य कोण आहे, तर याचे आचार्य असं म्हणतात बृहस्पती, देवगुरु बृहस्पती. म्हणून या चारवाक दर्शनाचं मी दर्शन शब्द परत परत वापरतोय, दर्शन शब्दाचाच उपयोग करेन कारण या तत्वज्ञान हे सुद्धा आपण म्हणू शकतो. या तत्वज्ञानाचे वेगवेगळे नाव आहे. एक नाव आहे बार्हस्पत्य. बार्हस्पत्य म्हणजे बृहस्पतीने ज्याची सुरुवात केली. देव गुरु बृहस्पती, आता तुम्हाला आश्चर्य वाटेल बृहस्पतीने या तत्वज्ञानाची सुरुवात का केली. आणि आता एकदम पहिलं तत्वज्ञान अगदी सुरुवातीस या तत्वज्ञानाबद्दल आपण विचार करतो असं देवगुरु बृहस्पतीने या तत्वज्ञानाला सांगितलं कसं काय आपण पाहू. ते तर बृहस्पतीने सुरुवात केली म्हणून बार्हस्पत्य असं नाव. दुसरं या तत्वज्ञानाचं नाव आहे लोकायत. आयत म्हणजे व्यापक. समाजामध्ये हे तत्वज्ञान व्याप्त आहे. सर्वसामान्य माणूस याच तत्वज्ञानाला जगतो. जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्याला कळेल. आणि बहुतेक आपण सुद्धा अनेक वेळा याच तत्वज्ञानानुसार आपलं आचरण असत. तर सर्वसामान्यामध्ये प्रसिद्ध आहे म्हणून लोकायत किंवा याला लोकायतिक सुद्धा म्हणतात. त्यानंतर याला वैरोचन शास्त्र सुद्धा म्हणतात, कारण असं म्हणतात ब्रह्मदेवाकडे इंद्र आणखीन विरोचन दोघ गेले ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी, शिकण्यासाठी, आत्मज्ञान शिकण्यासाठी. आणि त्या विरोचननी चुकीचंच समजलं, त्यांनी त्याला चुकीची समजूत झाली. त्यांनी असं समजलं की ब्रह्मदेव म्हणत आहे देहच आत्मा आहे, शरीरच आत्मा आहे. आणि म्हणून त्यांनी प्रचार केला. विरोचन म्हणजे असुरराट, असुरांचा जो राजा. तर वैरोचन शास्त्र ज्यांचं म्हणणं आहे देहच आत्मा आहे, तर वैरोचन शास्त्र किंवा बार्हस्पत्य दर्शन किंवा लोकायत किंवा याला म्हणतात चारवा. चारवाक म्हणजे चारू वाक, चारू म्हणजे सुंदर, छान छान.
आपल्या कानाला ते बरं वाटतं, आपल्या मनाला बरं वाटतं. आपण खरं म्हणजे अनेक वेळा जे आज करत आहोत ते त्या चारवाक तत्वज्ञानाचंच आचरण करत आहोत. आपण जेव्हा पाहू तेव्हा तुम्हाला कळेल. तर ते फार त्याच्यामध्ये जास्त विचार किंवा बुद्धीचा प्रयोग करायचा नाही. चारुवाक, तर चारवाक लोकायत लोकायती वैरोचन शास्त्र आणि बारहस्पत. आता तुम्ही म्हणाल की बृहस्पतीने या तत्वज्ञानाची सुरुवात का केली आणि तत्वज्ञान म्हणजे काय? तसं म्हणतात बृहस्पतीने या तत्वज्ञानावर जवळजवळ 14 किंवा 15 सूत्र लिहिले, बस तेवढंच आहे. चारवाक तत्वज्ञान फक्त त्या सूत्रावरच आधारित. तर म्हणे बृहस्पतीने असं का केलं, हे सूत्र का लिहिले? तर असं म्हणतात की एकदा ही गोष्ट येते आपल्या याच्यामध्ये भागवतामध्ये की एकदा इंद्राने राक्षसांवर विजय मिळवला, सगळ्या राक्षसांना पराभूत केलं आणि त्या सभेमध्ये तो बसला होता आणि सगळे लोक त्याची स्तुती करत होते, गौरव गान करत होते, प्रशंसा करत होते. म्हणे त्या सभेमध्ये तेव्हा बृहस्पतींचं आगमन झालं, बृहस्पती आले. आणि बृहस्पती म्हणजे आता देवगुरु आहे. आता इंद्राला ते बरं वाटलं नाही की आता आमचे गुरु आले आहे, आता मला उठून नमस्कार करावा लागेल, हा त्यांना आसन द्यावं लागेल. त्यांनी म्हणजे जेवढा सन्मान किंवा आदर करायला पाहिजे बृहस्पतीचा तो केला नाही. बृहस्पतींनी पाहिलं, कारण डोळ्यांनी तर दिसतच ना, इंद्राने सुद्धा बृहस्पतीला पाहिलं, बृहस्पतीने सुद्धा इंद्राला. आता इंद्राने खरं म्हणजे काय करायला पाहिजे? अरे आता सद्गुरु आले, आमचे गुरु आले तर सन्मान वगैरे, पण काय त्याला अभिमान झालेला होता. आणि असं आता त्याचा जर गौरव होत आहे, गुरु आल्यावर मग काय त्याला खाली बसावं लागेल? तर त्याला थोडस काही बरं वाटलं नाही, त्यांनी काही जास्त तिकडे लक्षही दिलं नाही. बृहस्पतींनी समजलं की याच्या मनामध्ये अशी ही भावना आली, हा जरा सध्या काय याला राज्य मिळालेलं आहे, बलवान झालेला आहे, सगळे भोग पदार्थ मिळालेले आहे, आणखीन अभिमान याचा जरा वाढलेला आहे, तर ते तिथून निघून गेले. आणि असं म्हणतात की बृहस्पतीच्या मनात आलं की आता याला धडा शिकवलं पाहिजे. हा तर कसं शिकवू? तर म्हणे एक तत्वज्ञान मी लिहितो. सध्या इंद्र ज्या तत्वज्ञानाला जगत आहे लक्षात घ्या, त्याचाच मी प्रचार करतो. आणि मी लोकांना सांगेन पहा इंद्र पहा या प्रकारे त्याची समज झालेली आहे. आणि त्यांनी मग काय सूत्र दिले. आता इंद्राची त्यावेळेस काय स्थिती, मनस्थिती त्याची काय आहे, समज काय आहे? तर पहा 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्ती आहे, त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, आढ्यो बिजनवान अस्मी कोण न्योस्ती सदृशो मया सिद्धोहम ईश्वरोहम बलवान अहम सुखी. हे सगळे लक्षण इंद्रामध्ये त्यावेळेस लागू होते की मी श्रीमंत आहे, माझ्या सारखा कोणी नाही, मी एवढा मोठा आहे. आणि भोगामध्येच अहम भोगी अहम सुखी, भोगामध्ये सुख आहे तो त्यावेळेस सगळं विसरून गेलेला आहे. तो म्हणतो की ही सगळ्यात उच्च पदवी मला मिळालेली आहे आणि याच्यापेक्षा जास्त आता काही नाही.
तर हे जे तत्वज्ञान है हे चारवाक किंवा इथे बृहस्पतींनी लिहिलं म्हणून बारहस्पत त्याचा प्रचार याच्यासाठी की जर असं आपलं जीवन असं असेल तर नसायला पाहिजे. एक प्रकारे थट्टा आहे त्या इंद्रा. तर त्यांनी असे सूत्र लिहिले आणि आता त्यामध्ये काय त्यांनी लिहिलं तर म्हणे प्रमाण काय. आता इथून सुरुवात आहे. तुमचं जे हे तत्व आहे की देव नाही ईश्वर नाही तर आधार काय आहे तर म्हणे प्रत्यक्षमेव प्रमाणम. आमच्या तत्वज्ञानाचा आधार काय आहे प्रत्यक्ष प्रमाण. जे काही दिसत आहे बस तेच सत्य आहे. ते अनुमान प्रमाण व इतर प्रमाण मानत नाही. 9 प्रकारचे एकूण प्रमाण आहे. प्रत्यक्ष उपमान शब्द अर्थापत्ती अनुपलब्धी हे ज्ञानाचे सगळे साधन. जशी जशी आपली पातळी वर होत जाते स्तर मनाचं स्तर बुद्धीचं स्तर तसं तसं हे सगळे प्रमाण आपण प्रमाणाचा उपयोग करून ज्ञानाला वाढवतो. पण अगदी खालच्या पायरीमध्ये काय जे दिसतं वस्तेच आहे. खरं म्हणजे हे जे पशु असतात की नाही जनावर त्यांच्याकडे हेच एक साधन आहे काय प्रत्यक्ष. जे पाहतात तेच मानतात. पश्यती पशु म्हणजे काय पश्यती न चिंतयती. तर इथे यांची यांचं समज काय आहे की जे प्रत्यक्ष आहे तेच आम्ही मानतो. आणि काल मी सांगितलं होतं की 4 महाभूत हे इंद्रियांच्या द्वारे ग्राह्य आहे म्हणजे त्याचं आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणून 4च तत्व आहे पृथ्वी आप अग्नी आणि वायू. 5वा तत्व नाही तर हे 4 तत्व आहे. अच्छा तर प्रमाण काय प्रत्यक्ष. ते म्हणतात की अनुमान प्रमाण जे तुम्ही म्हणत आहात शेवटी ते सुद्धा प्रत्यक्षावरच आधारित आहे. आता ज्यांनी अभ्यास केलेला आहे या अनुमान प्रमाण वगैरे त्यांना माहीत असेल. अनुमान प्रमाण म्हणजे याचं उदाहरण आधी मी सांगतो. यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्नी. लांब दूर दिसत दूर एक डोंगर आहे त्यावर आपल्याला काय धूर दिसत. आता त्या धुराला पाहून आपण अनुमान करतो की तिथे अग्नी असायला पाहिजे. कारण व्याप्ती आहे. एक शब्द आहे व्याप्ती. व्याप्ती काय जिथे अग्नी आहे तिथे धूर आहे. किंवा उलट करा जिथे धूर आहे तिथे अग्नी. यत्र यत्र धूम तत्र तत्र जिथे धूर तिथे अग्नी. तर आता धूर दिसत आहे तर तिथे अग्नी असायला पाहिजे. आता अग्नी दिसत नाही आपल्याला लक्षात ठेवा. परोक्ष आहे प्रत्यक्ष नाही. प्रत्यक्ष काय आहे धूर. तर जी वस्तू प्रत्यक्ष नाहीये व्याप्तीच्या द्वारे ती आपल्याला प्रत्यक्ष होते म्हणजे त्याचं ज्ञान आपण मिळवतो. धूर पाहून आपण सांगतो की अग्नी तिथे. अग्नीचं ज्ञान आपल्याला झालं डोळ्यांनी पाहून नाही. आपण डोळ्यांनी तर फक्त धूर पाहिलं. त्याला म्हणतात अनुमान प्रमाण. तर ते म्हणतात की अनुमान प्रमाण सुद्धा शेवटी काय प्रत्यक्षावरच आधारित आहे. धूर तुम्ही कसा काय पाहिला प्रत्यक्षाने पाहिला की नाही डोळ्या. अच्छा आणि तिथे अग्नी आहे पण तो अग्नी किती आहे त्याचं प्रमाण किती आहे. आपल्याला फक्त एक अंदाज येतो की हा तिथे अग्नी आहे तिथे आग लागली आहे पण किती मोठी आहे. तर तिथे आपण जेव्हा जाऊ तेव्हाच आपल्याला अंदाज येईल की अच्छा हो पूर्ण जंगल जंगलामध्ये आग लागेल. तर परत आपल्याला प्रत्यक्ष करावंच लागेल. प्रत्यक्ष जाऊन पाहावं लागेल तेव्हाच समाधान होईल. तर थोडक्यात म्हणजे ते म्हणतात जे काही प्रमाण आहे शेवटी प्रत्यक्षाचेच विविध रूप आहे आणि प्रत्यक्षावर जाणार. म्हणून आमचं म्हणणं असं आहे
जे प्रत्यक्ष आहे प्रमाण तेच खरं प्रमाण. अच्छा ठीक आहे, जगाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हा सृष्टी मीमांसा, प्रमाण तर झाला प्रत्यक्ष, सृष्टीबद्दल काय म्हण? तर त्यांचं असं काही म्हणणं नाहीये की या सृष्टीला बनवणारा कोणी आहे, सृष्टी काही कृती आहे, रचना आहे, असं काही नाही. पण हे जग काय आहे? पहिलेपासून आहे आणि हे असंच चालत राहणार. चार महाभूतामध्ये विविध प्रकारचे कॉम्बिनेशन होतात, मिश्रण, आणि जगाच्या विविध वस्तू बनतात. कुठे डोंगर आहे तर कुठे नदी आहे तर कुठे झाड आहे, हे सगळं नैसर्गिक आहे. चार महाभूतांच्या डिफरंट कॉम्बिनेशन मुळे, परमुटेशन कॉम्बिनेशन, असे बदल होत राहतात. वातावरणामध्ये बदल होतो आणि त्याप्रमाणे कुठे आज नदी आहे होऊ शकतो उद्या तिथे नदी नसणार, आज जिथे वाळवंट आहे तिथे समुद्र असेल. तर कोटी कोटी हजारो वर्ष लाखो वर्षामध्ये असे सगळे बदल होतात. आणखी न या वेगवेगळ्या सर्व वस्तू दिसतात. आता असं डोंगर असं म्हणतात हिमालय, आता हिमालयाचं जर मी उदाहरण द्यायचं झालं तर हिमालय, हिमालयाबद्दल म्हणतात इट इज यंगेस्ट माउंटेन, तरुण आहे. आता हिमालयाची निर्मिती कशी झाली तर म्हणे हिमालय का पूर्ण हिंदुस्थान, आफ्रिका महाद्वीप आहे म्हणे त्यांनी धडक दिली चायनाला, चायनाची जी भूमी, आणि मग त्या धडकीमुळे काय झालं, आपटलं जशी काही जमिनीचे दोन मोठे तुकडे, तिथूनच या हिमालयाची उत्पत्ती. आणि हिमालयामध्ये अगदी वर तुम्हाला वाळू मिळेल, वाळू असा अभ्यास ज्या लोकांनी केलेला आहे त्यांनी सांगितलं. आता वाळू जी आहे तिथं समुद्राच्या जवळ असते, तर म्हणे आधी तिथे समुद्र होत, आणि तिथे जसे पाण्यामध्ये गोटे आपल्याला दिसतात दगडाचे, ते त्या हिमालयाच्या वर. आता पर्वतामध्ये डोंगरावर ते कुठून आले? जे अभ्यास करणारे लोक आहेत ते म्हणतात धडक झाली आणि त्यामुळे असा काही बदल झाला की जे समुद्र वगैरे तिथे होत त्याचं पाणी सगळं वर गेलं आणि ते माती किंवा जे गोठे वगैरे आहे ते तिथे पोहोचले. आज जिथे वाळवंट दिसतंय तिथे आधी म्हणजे समुद्र असायला पाहिजे. समुद्राच्या किनारी आपण पाहतो माती माती माती, वाळू आहे. राजस्थानमध्ये असं म्हणतात आधी समुद्र असेल, तर जिथे नदी आहे तिथे कोरड आहे, काहीतरी झालेलं आहे. मग कुठे पहाड आहे, कुठे म्हणजे काय 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 एन्व्हायरमेंट मध्ये बदल होतात, त्यामुळे ही सृष्टी बनते बिघडते. आता सध्या सगळ्यांना माहित आहे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, यामुळे काय तापमान वाढत आहे, त्यामुळे त्या ओझोन लेअर मध्ये काय म्हणे छिद्र झाले, त्यामुळे अनेक परिवर्तन होत आहे. हिमखंड जे आहे ते काय वितळत आहे, आणि एक दिवस असा येईल की वितळून जातील, समुद्रामध्ये पूर येईल, आणि समुद्राच्या काठेवर म्हणजे किनाऱ्यावर जेवढे मोठे मोठे नगर आहे, वस्ती आहे, सगळे बुडून जाईल. मुंबई, आमची मुंबई किंवा द्वारका, पुरी, चेन्नई, हे सगळे समुद्राच्या किनारी जे आहे मोठे मोठे नगर म्हणजे बुडतील. तर हे सगळं काय प्रत्यक्ष असं दिसत आहे म्हणून ते मानतात की असा घडामोडी या होत राहतात आणि त्यामुळे हे सृष्टी चालत राहते. आता कोणी म्हणेल की अच्छा हे तर तुम्ही सांगितलं जगाबद्दल, पण या जगामध्ये आपल्याला जीवन दिसतं, जीवनाबद्दल तुमचं काय म्हणणं, जीवन तत्व कसं,
तथा याच तत्वज्ञानामध्ये डार्विनचा सुद्धा सिद्धांत इन्क्लूड होऊन जातो. डार्विनचं काय म्हणणं आहे की आधी या पाण्यामध्ये काय एक पेशी प्राणी आला, मग हळूहळू दोन पेशी वगैरे वगैरे, आणि मग मनुष्याचा त्याचा एक नियम आहे लॉ ऑफ सर्वाइवल और सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट. वातावरणामध्ये बदल घडत गेला आणि त्या वातावरणामध्ये म्हणजे त्या वातावरणाशी संघर्ष करून जो जगू शकला तो राहिला, तो प्राणी म्हणा, तो कीडा म्हणा, तो सजीव वस्तू म्हणा. आणि जो त्यामध्ये नाही म्हणजे राहू शकला तो एक्सटिंक्ट झाला. आता त्याचं म्हणणं काय, पाण्यामधूनच जीवन आलं. आता इथे या तत्वज्ञानामध्ये सुद्धा असंच म्हणतात की हे जे चार महाभूत आहे यांची संघटना झाली, यांच्या कॉम्बिनेशनमुळे चैतन्याची निर्मिती झाली. आत्मा म्हणजे काय, तर म्हणे चारी महाभूत मिळून एक वस्तू निर्मित झाली, वस्तूची निर्मिती, त्याला म्हणू आपण चैतन्य किंवा आत्मा. चैतन्य विशिष्ट काय असं ते म्हणतात, त्यांचं सूत्र. शरीरच आत्मा आहे, शरीरापेक्षा वेगळी आत्मा नावाची काही वस्तू नाही. पण शरीरामध्ये जीवन कसं काय आलं, म्हणजे चार महाभूत आहे यांच्या कॉम्बिनेशनमुळे एक नवीन वस्तू उत्पन्न झाली, तिचं नाव आहे चेतना, चैतन्य. अच्छा, ते दोन तीन उदाहरण सुद्धा देतात. म्हणे जर शेणामध्ये जे आहे ना काही छोटे छोटे कृमी कीटक किंवा कीडे उत्पन्न होतात, आता तिथे जड वस्तू आहे पण तिथे काय कीडे उत्पन्न होतात, म्हणजे जडापासून चैतन्याची उत्पत्ती होते असं त्यांचं म्हणणं. एक उदाहरण देतात की असं अन्न वगैरे आहे ते जेव्हा फर्मेंट होतं, फर्मेंटेशन लावतात, किण्वन म्हणतात ना मराठीमध्ये, किंवा आंबवतात, तर त्याच्यामध्ये असे काही गुण उत्पन्न होतात त्या अन्नामध्ये जे आधी नव्हते. जे भात वगैरे आहे, तांदूळ, त्याच्यात त्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवलं 2-3 दिवस, तर त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये असे काही गुण उत्पन्न होतात, गुण किंवा त्याचा स्वभाव, की जर ते पाणी आपण प्यायलो तो इंटॉक्सिकेशन, नशा हो. मद, द्राक्ष आहे, द्राक्षापासून आपण हे सगळं बनवतो, लोक बनवतात, तर ते आधी त्याच्यामध्ये नव्हतं. याचा अर्थ काय आहे की ही चेतना सुद्धा अशी आधी दिसत नाही पण निर्मित होऊ शकते. एक त्यांचं उदाहरण असं आहे, जसं आपण विडा खातो, विड्यामध्ये विड्याचा रंग तर काय, जो पान आहे त्याचा रंग तर हिरवा आहे, पण खाल्ल्यावर काय तोंड कसं लाल होतं, त्यामुळे पहा लाल रंगाची उत्पत्ती झाली की नाही. कथ्था काय, काच, चुना वगैरे काय काय टाकलं आणि काय लाल, अगदी नवीन आहे. त्याचप्रमाणे हे चार महाभूत मिळून या आत्म्याची किंवा चैतन्याची उत्पत्ती करत. अच्छा, आता हा जो आत्मा ज्याला आपण म्हणतो, आत्मा म्हणजे आता हे शरीरच आहे, कारण त्यांचं काय स्पष्ट म्हणणं आहे की जे प्रत्यक्ष दिसतं तेच आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की देह आहे आत्मा, कारण देह प्रत्यक्ष आहे. अच्छा, मोक्ष म्हणजे काय जर त्यांना विचारलं, म्हणजे मरण म्हणजे मोक्ष. आणि त्यांना विचारलं या आत्म्याचं किंवा ज्याला तुम्ही देह म्हणतात त्याचा जन्म का झाला, तर म्हणतात अपरस्पर संभूतम. स्त्री पुरुषांच्या या मैथुनामुळे, योगमुळे, रजवीर्यामुळे याची उत्पत्ती झाली. काही कर्मामुळे, काही अदृष्ट, काही आधीचे काही कर्म होते, वासना होते, त्यामुळे या शरीराची उत्पत्ती झाली असं ते प्रत्यक्ष. तर पण अगदी सोपं आहे, आज लोक ज्याला मानतात हेच आहे. मोक्ष म्हणजे बस मरण, जन्माचं कारण
काही नाही, मागचं काही पाहायचं नाही, म्हणजे अदृश्य अव्यक्त वस्तूला ते स्वीकारच करत. अच्छा, आता आचार मीमांसा काय? सृष्टीबद्दल सांगितलं, प्रमाणाबद्दल सांगितलं, तत्वाबद्दल सांगितलं, आता आचरण काय? काय माणसाने केलं पाहिजे? त्यामुळे माणसाचं ध्येय एक आहे, एक असायला पाहिजे, ते म्हणजे सुख. हे बघ, सगळ्या तत्वज्ञानांचं प्रयोजन एकच आहे लक्षात ठेवा, ते म्हणजे काय? जीवनामध्ये सुख मिळालं पाहिजे. फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे एवढंच नाहीये आपलं, म्हणजे आपली इच्छा, सुखी जीवा. आता जीवनामध्ये सुख कसं मिळेल? तर म्हणे तुम्ही काय करा, ज्ञान मिळवा. आता बस वेळ झालेला आहे, उद्या मी सांगेन. आचरण मीमांसा त्यांची काय आहे, आणि लक्षात ठेवा यांची आचरण मीमांसा सुद्धा चांगली आहे एका लिमिट पर्यंत. चांगलं चारवाकही जर झालो तर बराच बदल होईल. कारण ते म्हणतात की शरीरच आत्मा आहे, आणि शरीराला तुम्ही सुखी करा. शरीर सुखी तेव्हाच होईल जेव्हा मी संयम नियमाने राहीन. शरीरामध्ये सुख तेव्हाच मिळेल जेव्हा हेल्थ, माझं आरोग्य मला चांगलं. तर आरोग्यासाठी काय करा? व्यायाम करा. तर असं त्यांचं सगळं आचरण मीमांसा आहे, ते आपण उद्या पाहू, आणि मग पुढच्या ओवीमध्ये. आज इथेच आपण थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय मेवावशिष्यते.